सैराट सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे एक नवा हिंदी सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन यायला सज्ज झालेत. नागराज मंजुळे यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड हा सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठी सिनेमा आणि एकूणच सिनेसृष्टीचं आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा झुंड हा पहिला हिंदी सिनेमा. या सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र आलेत आणि म्हणूनच या सिनेमाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं चित्रीकरण पार पडलं. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर 2019 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. झुंड हा सिनेमा विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर झुंड हा सिनेमा बेतलाय. काही दिवसांपूर्वीच झुंड या सिनेमाचं नागपूरमध्ये शूटिंग पार पडलं. आता या सिनेमाच्या ट्रेलरची सगळीकडेच उत्सुकता आहे. नागराज मंजुळे यांच्या या हिंदी सिनेमावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.